Skaldı onu hocam, bırak edip canımda sabıda. Yakşım dağla tanem doksuru ve tatil kaybıyla katılırım. Hatardım dünyada İngiliz mince senin nefes. O zaman da blog bakalım en bunda news'a neyin eşe çaynakta subscribe kıra. आणि इंस्टा फॉलोला डिस्क्रिप्शन मध्ये पॉपुलेशन बाजूला तर बघा का आणि जर तुम्ही बघितले अच्छा ब्लॉग बघितले तर सुंदरगा पुस्तक तो जाईल कारण की हा ब्लॉग त्या दिवशी दुसरा ब्लॉग आपला काही एका दिवशी दोन प्रोग्राम होते जे संध्याकाळ फक्त टायमिंग मागे पडत होतं सुरू करून ब्लॉग आता तुम्हाला काय सेम थोडं वापरू शकते कारण तो पहिला ब्लॉग आणि हा सेममध्ये खूप त्यामुळे त्यामुळे इंजॉय आपला प्रोग्राम चालू झालेले भावाचे एंगेजमेंट करा पूजा पाठ सुरू होणार थोड्या आणि तुम्हाला दाखवतो तर सगळं पुढे फंक्शनचं सगळं आता थोडं एकटा हॉलमध्ये सगळं फंक्शन इकडचं ग्राउंड आहे इकडनं तुम्हाला दाखवतो जम्बुद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्यः किदा शालिवानशके 1943 रोहिणाम संवत्सरे मासोत्तमे मासे चैत्रमासे कृष्णपक्षे पंचम्यां तिथो मूळदिवस नक्षत्रे ॐ शिव योगे मातृदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः वाणी हिरण्य गर्भाभ्याय नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजायताय नमः माधवाय नमः जन्मपञ्चमेज गोविन्दे कलं रक्षालकमहाम समृद्धी करताराम जमीला टेकवायचं कलश मनात असून करायचं वृद्धी करताराम नाही इकडे लांब पडताराम सृष्टी करताराम वृद्धी करताराम तुम्ही म्हणजे जावा वृद्धी करताराम करताराम सृष्टी करताराम सेवितं कपित जम्बु फलसार भक्षितं मास्तं नमामि विघ्नेश्वर पाद भावाच्या एंगेजमेंटला सगळे काकू लोक आजी लोक सगळ्या आत्या लोक पासून मामी लोक बहिणी सगळे आलेले इथे बसले तिथे अजून तर यायचे बाकी आहे पुढे बघत राहा मामा अजून आले त्याची वाट बघत थांबलेलं आणि प्रोग्राम होतच पुढे बघत राहा सुरुवात होईलच नमस्कार स्वस्ती नस्त
समर्पयामि श्री गणपतये नमः पाश्वे पंचम कैज श्री गणपतये नमः पयोति कृष्ण मधुशरकर स्नानम करीन शुद्धोदक स्नानम पुढे गेलं असतं ना समर्पयामि मोठं दुकान आहे महागणपतये नमः तरी सांगायचं विचारत शुद्धोदक स्नानम समर्पयामि मी तर तुम्हाला गेले तर भावाचे पूजेचं काय करून एंगेजमेंट त्याची त्याच हॉलमध्ये दुपारचा टाईम 3 वाजता प्रोग्राम असतो होता आणि सकाळी जाऊ होता तर दुपारी सगळ्यांचे कपडे तुम्हाला सेमच दिसले ब्लॉकमध्ये त्यामुळे समजून घ्या आणि होणावणी जाणार की तिथं सोनवाला आणि भावाचं ना जिंके पूजा चालू होती पहिली बघितली वहिनीची पूजा आता भावाची एंगेजमेंट चालू आहे पूजा आता आणि इकडे सगळ्यांचे भाऊ लोक गावातले सगळे दादा लोक सगळे काय आलेले बघत लाईन पॉईंट असतात शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये श्री नमस्कारं समर्पयामि गणपतिदेवता विडापुङ्गिबल दक्षिणां समर्पयामि उठल्याचं उर्जा मांडील लावा तुमच्या कलर डाव्या खांद्याला लावायचं वृद्धी करता आराम गोष्टी करता मत्स्यकाल लावायचं पत्नीच्या मत्स्यकाल लावायचं धान्यपुत्र बोधी करता आराम शिका मनोकामना जमिनीला कलश टिकवायचं करायचं वृद्धी करता आराम गोष्टी करता आराम गोष्टी करता आराम आयुष्य करता आराम ुष्टिकर्तारामायुष्यकर्तारामलग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैव बलं तदैव लक्ष्मीपते ते घ्रिंव स्मरामि लाभस्तेषां श्रेयस्तेषां कुतस्तेषां पराजया ेषामिन्दिवरश्यामस्थो हृदयस्थो जनार्दनः यत्र योगेश्वरो दुष्टो तत्र बाधानुमुदरा विनायकं ब्रह्मा विष्णुरेश्वरां सरस्वतीं प्रणम्यादो सर्वकार्या सिद्धये अभिस्थितार्थया पुजासुरासुरये सर्वविघ्नहरस्तस्मये गणाधिपतये नमो नमः आम्ही नमस्कार कलशाची प्रार्थना करीतोय सुश्वेतहाराय श्रीमंगलाय शासनाय श्रीमानहस्ते अति गौरवदेवता प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामि ಶ್ರೀದೇವ
वांगनिश्चय आम्ही वांगनिश्चयाचा अधिकार तुमच्याकडे दिलेला आहे. वांगनिश्चय करिष्ये. तयार झालेले फंक्शनसाठी तयार झाले. इकडे आपलं तयार भाऊ इकडनं एंगेजमेंटसाठी. श्रीमान वसंत, तुमचं नाव वसंत यांचे चिरंजीव श्री किशोर यांची कन्या चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी मुलीचं नाव घ्यायचं. सोनल तुमच्या वराच्या आजोबांचं नाव घ्या. दत्तात्रेय नामस्य वडिलांचं नाव अरुणाचू श्रीमान अरुण आणि यांचा पुत्र चिरंजीव अजिंक्य. या दोन अजिंक्य दोन कुटुंबांचं मुलं निधन होत आहे. साखरपुरामध्ये वांगणिश्चय म्हणजे नुसतं नवरा बायकोचं निधन नाही, या दोन कुटुंबांचे सुद्धा मिळणार नाही. एकमेकाला म्हणून या सगळ्यांना वाहिन्या बरोबर आहे. काही वाद विवाद झाला सगळ्यांना बहुत प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. वाद करताच का म्हणा पहिली गोष्ट वाद तिकडे सोडला पाहिजे. तर आपण असे मोठी माणसं उभी आहेत त्यांच्या समक्ष आम्हाला हे विधान ज्या दोन कुटुंबांचं विधान होत आहे नंतर वांगणिश्चय एकमेकाला समजून घेणं एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जाणं नुसतं नवरा बायकोच काम नाही. लग्न झालं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. सासूनी सुद्धा सुनेला चांगलं सांभाळून घेतलं पाहिजे. सगळ्यात आपले नियम लागता कामा नाही, प्रेमाप्रमाणे नियम सांगायचे. तसं दोघांनी छानपैकी आनंदाने राहायचं आहे. तसं वांगणिश्चय विधी तर त्या दोघांनी उभं राहा आणि एकमेकाला बरवा. हा मग नारळ कोणती तो आला म्हणजे एवढी नाही काय वाजलं सर्व काय सगळं आम्ही मान्य केलेलं आहे. पब्लिक डिमांड
आई वडिलांचे आशीर्वाद अजिंक्य रामांचे नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात. नवीन असं चालू आणि